एक जूनला जळगाव जिल्ह्यात यंदा पावसानं जोरदार हजेरी लावली. सलग 3-4 दिवस पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीसाठीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पुढेही असाच दमदार पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र ज्याची भीती होती तेच घडलं. सुरुवातीला चांगला पाऊस पडला असला तरी आता पावसात मोठा खंड आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून केवळ आभाळ भरून येत आहे, मात्र पावसाचा थेंब काही जमिनीवर पडत नाहीये. पावसानं ओढ दिल्यामुळे पेरणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड पूर्ण केली होती. मात्र 7 जून पासून पावसानं दांडी मारली आहे. जून महिना संपत आला असून हवामान खात्याचा अंदाजही फोल ठरला आहे. लय वाईट परिस्थिती झाली, देवानं आमच्याकडे पाठ फिरावून टाकली. पाणी सांगायला होता 7 तारखेपासून, पण काही नाही आला. 20-25 दिवस पाण्याची वाट पावरालोय आम्ही. बागायती कापूस लागवडीत नेहमीच अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जाते. यंदा मात्र गुलाबी बोंड अळीच्या भीतीनं कापसाचं लागवड क्षेत्र घटलंय. उधार उसळवारी करून शेतकऱ्यांनी कापसाचं बियाणं आणून त्याची पेरणी केली. मात्र आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. 15-20 दिवसापासून पाऊस पडला आणि आमच्याकडे आमची पेरणी होऊन गेलेली आहे. आम्ही ना दुसऱ्याकडून वसनवारी करून बीजवाई आणलेली, आमची पेरणी होऊन गेली. पण आता दुबार पेरणीची आम्हाला वेळ आलेली, तर मग आता दुबार पेरणी आम्ही नक्की शेतकऱ्यांना करावी कशी? तर आता दुसऱ्यांना कोणाचे पैसे काढावे, आम्ही कशी बीजवाई आणायची? खरीपासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्परतेनं दिलं नाही, त्यामुळे बियाणं खरेदी करण्यासाठी उसनवारी तसंच खासगी सावकाराकडून व्याजानं पैसे घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता पुन्हा एकदा बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.